नुकतीच दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची संयुक्त संशोधन परिषद पार पडली आहे. यामध्ये राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या 14 नवीन पीक वाणांना मान्यता देण्यात आली आहे. तर 11 नवीन कृषी यंत्र आणि अवजारांच्या संशोधनावर यात शिक्कामोर्तब करण्यात आलाय. अकोला कृषी विद्यापीठाच्या 26 शिफारशींसह 3 पीक वाणं आणि 5 कृषी अवजारांना यात मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना विविध पिकांचे नवीन 14 वाण पेरणीसाठी उपलब्ध होणार आहेत. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी हे नवीन वाण संशोधित केले असून त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना होणार आहे. या नवीन वाणांमध्ये अकोलेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 3 वाणांचा समावेश आहे. अकोला कृषी विद्यापीठानं केलेल्या 26 शिफारशींसह 5 कृषी अवजारांना राज्यस्तरीय कृषी संशोधन परिषदेत मान्यता देण्यात आली आहे. नुकतेच दापोलीत राज्यातील 4 कृषी विद्यापीठांची 46वी संयुक्त संशोधन परिषद पार पडली. या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आहे. 1001 म्हणून नवीन जात आपण प्रसिद्ध करतोय. म्हणजे GS 335 जी आज प्रचलित वाहन आहे आपल्याकडे, सर्वात जास्त फिरतं त्या वाहनाकडे, त्यापेक्षा या वाहनाचं 20-25% जास्त उत्पादन मिळतं, कमी कालावधीमध्ये तयार होते आणि रोग आणि किडींना प्रतिकारक्षमता आहे त्या ठिकाणी, आणि किडीलासुद्धा ती बळी पडत नाहीत. तर असं हे वाहन आपल्याला प्रसारित केलेलं. आपण त्यासोबतच आपण भाताचं क्षेत्र आपल्याकडे जास्त, जवळपास जास्त पूर्व विदर्भामध्ये, त्याकरता एक तिलक नावाची आपण जात त्याने प्रसारित केलेलं भाताचं, त्या वाहनामध्ये वैशिष्ट्य असं आहे की ते दाणा बारीक आहे, क्वालिटी चांगली, उत्पन्नाला जास्त आहे आणि कीड आणि रोगाला सुद्धा कमी प्रमाणात बळी पडतं. अकोला कृषी विद्यापीठानं संशोधित केलेले सोयाबीन आणि भाताचे हे 2 वाण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालणारे ठरणार आहेत. या 2 वाणांसोबतच विद्यापीठानं ग्लॅडिओलस या फुलांची जात संशोधित केली असून त्यालाही या परिषदेत मान्यता देण्यात आली आहे. काही फुलांच्या जाती आपण ग्लॅडिओलसच्या काही वाहन त्या ठिकाणी प्रसारित केलेले, त्यांचा कलरचा म्हणजे रंग चांगला आहे आणि त्याला अट्रॅक्टिव्ह फुल असल्यामुळे बाजारात निश्चितपणे भाव मिळेल. हे नवीनच वाहन आपण त्या ठिकाणी ग्लॅडिओलसचं प्रसारित केलेले आहेत आणि या संशोधनामधून आपल्याला आजपर्यंत चांगले असे फुलांचे जे प्रकार असतात ग्लॅडिओलसचे, ते आपल्या आपण बाहेरच्या प्रजाती घेत होतो, पण आपल्या विद्यापीठात असल्यामुळे निश्चितपणे त्याला शेतकऱ्यांना आपण त्याच्यातून निश्चित फायदा होईल. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं भाताचं वाण हे तिलक नावानं, तर सोयाबीनचं वाण हे PDKV येलो गोल्ड आणि ग्लॅडिओलस या फुलाचं वाण PDKV गोल्ड या नावानं प्रचलित केलंय. या वाणासोबतच ट्रॅक्टर चलित छोटे डवरणी आणि पेरणी यंत्र, ट्रॅक्टर चलित छोटे स्लॅशर यंत्र, पॉवर कटर, कांदा प्रतवारी यंत्र, जांभूळगर निष्कासन यंत्र या कृषी अवजारांना देखील या परिषदेत मान्यता देण्यात आली आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे 4 वाण, 1 कृषी यंत्र आणि 39 शिफारशी मान्य करण्यात आल्या. तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे 3 वाण, 3 अवजारं आणि 29 शिफारशींना मान्यता देण्यात आली आहे. दापोलीच्या बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे 3 वाण, 1 कृषी यंत्र आणि 48 शिफारशी मान्य करण्यात आल्या आहेत. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी विद्यापीठांची ही भूमिका अत्यंत महत्वाची असून कृषी विद्यापीठांनी केलेलं संशोधन शेताच्या बांधापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. हे काम राज्य सरकारच्या कृषी विभागानं इमाने इतबारे पार पाडल्यास शेती फायदेशीर होण्यास निश्चितच मदत होणार आहे. अकोल्याहून जयेश जगरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.